कोकणासारख्या निसर्गरम्य भागातून पुणे शहरात येऊन स्थायिक झालेल्या आणि आपल्या कष्टांच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या यशस्वी उद्योजकांमध्ये डीजी कॉपियर्सच्या विश्वास दामले, अनिल दामले आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश करावा लागेल. झेरॉक्स आणि ऑफसेट प्रिंटिंगच्या व्यवसायात आपल्या गुणवत्तेच्या व सेवेच्या जोरावर डीजी कॉपियर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्तुंग यश मिळवले आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात म्हणजे सदाशिव पेठेतील एका छोट्याशा जागेतून आम्ही चक्क कॉपी करतो असे म्हणत विश्वास दामले यांनी या व्यवसायाला सुरुवात केली आणि आज या कंपनीच्या पुण्यात 6 शाखा आहेत. या शाखातील 40 हून अधिक कॉपिंग मशीन्स अहोरात्र कॉपी करत असतात. आम्ही चक्क कॉपी करतो आणि पुण्यासारख्या ठिकाणी आशा धर्तेची कॉपी आल्यावर त्याला भरभरून प्रतिसाद सुरू होतो आणि त्यातनं या व्यवसायाची यशस्वी 40 वर्ष पूर्ण होतात. ही पूर्ण करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते विश्वास दामले आज आपल्यामध्ये, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. झेरॉक्स सारखा असाच व्यवसाय सुरू करण्याचं मनामध्ये तुमच्या कशात ना आलं? मी माझ्या लहानपणापासून दुकानात जात होतो तेव्हा वडिलांचं स्टेशनरीचं आणि गोळ्या विस्किटांचं, आमच्या समोर 4 नंबरची शाळा होती, ते 5 पैशाच्या गोळ्या वगैरे द्यायच्या किंवा मग साखरेचे जे 1/4 किलोची पुडी बांधून द्या किंवा असं सगळं असल्यामुळे मला तो धंदा करण्यात इंटरेस्ट नव्हता. मी 12वी 10वीनंतर मुंबईला गेलो होतो माझ्या आईच्या मैत्रिणीकडे, ते मराठी म्हणून आहेत स्वीप प्रायव्हेट लिमिटेडचे, त्यांच्या फॅक्टरीमध्ये गेल्यानंतर मी त्यांच्या इथली मशीन बघितली आणि त्यांना म्हटलं की मला हे शिकण्यात इंटरेस्ट आहे. त्यांना ठीक आहे तू आमच्या घरी राहा आणि फॅक्टरीमध्ये काम कर. आणि नंतर मी पुण्यामध्ये सर्व्हिस केली पण ते काय सर्व्हिस मला पिंड नव्हता त्यामुळे तिथनं बिझनेसमध्ये पडायचं ठरवून टाकलं मी. मग तो म्हणाला आई मला मशीन घ्यायला पैसे आपल्याला उभे करायला पाहिजेत. मी म्हटलं बाबा माझ्या काही पाठल्या बांगड्या आहे ते सगळं आहे, सोनं मी तुला देते, तू काही गहाण ठेव नाही तर विकू नको, पण गहाण ठेव मला काही रोज घाल, माझं भरपूर घालून झालं आहे. तेव्हा ते ठेवून तू मशीनला पैसे तुला पुरत असेल तर बघ. तसं त्यांनी ते मशीन आणि मग असं करून ती सुरुवात झाली. विश्वाजी मला असं सांगा की तुमच्या परिवारातला कुटुंबातले सर्वजण मिळून एकत्र कुटुंब संपूर्ण हा व्यवसाय सांभाळतो ना? मला वाटतं आम्ही टोटल 6 लोक आहोत आणि आता आम्ही 6वं दुकान चालू झालं. तर मी सातारोडचं दुकान बघतो, बंधुराज माझे डेक्कनचं दुकान बघतात, माझा भाचा जो आहे तो निखिल म्हणून तो गावातलं दुकान बघतो, माझा दुसरा मुलगा जो आहे तो कोथरूडचं दुकान बघतो, आता नवीन जे दुकान आहे तो धाकटा मुलगा माझा गौरव तो बघतो, आणि ताईंचा मोठा जो मुलगा आहे विक्रम तो आहे डॉक्टर पण तोही या बिझनेसमध्येच आहे आलेला आहे. जिद्द, परिश्रम, गुणवत्ता आणि सचोटीच्या बळावर डीजी कॉपियर्सने कॉपिंगचा हा व्यवसाय इतका प्रचंड वाढवला. कॉपिंगचा हा व्यवसाय एवढा मोठा झाला आणि तो पुढील काळात विस्तारतही आहे याचे महत्वाचे कारण म्हणजे गुणवत्ता आणि सेवाभाव. बेसिक पहिलं फोटो कॉपिंग, आपण प्लेन पेपर फोटो कॉपी ज्याला झेरॉक्स म्हटलं होतं ते तर करतो आपण, त्यातले सगळे प्रकार म्हणजे रिडक्शन एनलार्जमेंट जम्बो झेरॉक्स ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या करतो. म्हणजे डॉक्युमेंटसाठी वेगळं काही लागतं, लेजर पेपरवर लागतात, ट्रेसिंग पेपरवर लागतात, या सगळ्या आपण करतो. आता कलर झेरॉक्समध्ये आपण जे अप्रूव्ड प्लॅन्स असतात अमोनियावर अप्रूव्हडचा शिक्का असतो आणि त्यांना लोकांना त्याच्या कॉपी लागत असतात तर त्या आता आपण जास्त करू शकतो, त्या लोकांना हे लागतं त्याच्या प्रिंट जास्त देतो किंवा ब्लॅक अँड व्हाईटच्या सुद्धा डायरेक्ट ऑटोकॅडवरनं आपण डायरेक्ट प्रिंटआउट देऊ शकतो. मोबाईलला लोक फोटो काढतात त्याच्यातनं प्रिंट्स देऊ शकतो किंवा मशीनला काही फॅसिलिटी अशा आहेत की एका छोट्या फोटोवरनं आपण अख्ख्या पानभर त्याचे फोटो देऊ शकतो. इथल्या दुकानात जुनी पुस्तकांच्या कॉपी जनरली व्यवस्थित काढल्या जातात, ट्रेसिंग काढली जातात आणि फोटो कॉपी कलर कॉपीच्या यांचं काम होऊ शकतं. ऑफसेट करण्यासाठी जी ट्रेसिंग लागतात ती इथे बनवली जातात, त्याच्यामुळे पुढे ऑफसेटच्या कॉपी क्लिअर काढता येतात. आपल्या प्रत्येकाच्या जीवनातलं झेरॉक्स कॉपीचं महत्व किती वाढलंय हे डीजी कॉपियर्सच्या दुकानात दिसते. विविध प्रकारची कामं घेऊन ग्राहक येतात आणि कितीही अवघड काम असलं तरी ते इथे केलं जातं, तसंच त्यांना खर्च कमी करण्यासाठी मार्गदर्शनही केलं जातं. मी काउंटरचंच काम पाहते, ग्राहकांना कुठल्या सेवा आपल्याकडनं अपेक्षित आहेत
त्या मी 100% पुरवण्याचा प्रयत्न करते. एखाद्या 50-60 वर्षाचे गृहस्थ आले, त्यांच्या पेपरवरती काही दिसत नाही, पण आमच्याकडे कॉपी काढल्यानंतर त्यांना वाचता येऊ शकतो आणि त्याच्यावर जो त्यांचा चेहऱ्यावर तो आनंद दिसतो तो काही औरत असतो. म्हणजे हे फक्त डिजिज करू जाणे असं ते म्हणतात तोंडावरती. 10वी आणि 12वीचे रिझल्ट जेव्हा लागतात त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की अटेस्टेड कॉपी लोकांना लागतात आणि त्याच्यासाठी बाहेर लोकांना पैसे देऊन त्या कॉपीज अटेस्ट करायला लागतात, तिथे त्या विद्यार्थ्यांचा वेळ जातो. म्हणून ह्याच डेक्कनच्या शॉपमध्ये आम्ही ती सेवा सुरू केली आणि नोटरी रमेश खळदकर त्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभलं. त्यावेळेला म्हणजे उत्सव असायचा त्या काळामध्ये की लोक लाईन लावून ह्या इथे उभी राहायची आणि ते नोटरी सही करायला एकदा सकाळी 8 वाजता आल्यानंतर ते सही करायला जे मान खाली घालायचे ते दुपारी जेवायच्या वेळेला मान वरती करायचे, इतके ते बिझी असायचे. मी ज्या दुकानात येतो त्या मी भीमसेन जोशींना सदाशिव ढाबासमोर त्यांची मर्सिडीज गाडी लावायचे आणि दुकानात कॉपी काढायला यायचे, ते मी स्वतः बघितलेलं आहे. त्यानंतर पुलंच्याकडचे खूप चांगले चांगले फोटो माझ्याकडे दुकानात कॉपी काढायला येत होते त्यावेळेला. तर मी त्यांना विचारलं ज्या घेऊन येतो त्यांना, पुलांना माहिती आहे का की हे फोटो तुम्ही इथे घेऊन जाताय ते, म्हटलं डीजीकडे जाणार असाल तरच घेऊन जा असं त्यांनी सांगितलं. इथला तत्पर कर्मचारी वर्ग येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल असा विश्वास डीजी कॉपियर्सनी निर्माण केला आहे. मी इथे नेहमी एवढ्यासाठी येते कारण इथल्या झेरॉक्स किंवा प्रिंटआउटची जी क्वालिटी आहे ती मला मुख्यत्वे करून आवडते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी गेले 18 वर्ष डीजी कॉपियर्समध्ये येतोय बिकॉज ऑफ बेस्ट क्वालिटी ऑफ झेरॉक्स आणि इथली जो स्टाफ आहे इज व्हेरी कोऑपरेटिव्ह अँड व्हेरी काइंडफुल पर्सन्स. सो हे बाकी आपल्याला कुठं बघायला मिळत नाही. तुम्ही तुमच्या सगळ्या भावंडांमध्ये जबाबदाऱ्या वाटत असताना अत्याधुनिक सर्व तंत्र आणि त्याच्यातनं जोपासलेली उत्तम गुणवत्ता ह्याच्याबाबत कोण कशी काळजी घेतं नेमकी? त्यासाठी निखिल आणि वैभव हे दोघंजण क्वालिटी कंट्रोलकडे लक्ष असतं त्यांचं. हे प्रत्येक मशीनरी टेक्निकली ते दोघं बघतात. कॉम्प्युटर विषय आता जे लेटेस्ट सगळी जी काय टेक्नॉलॉजी आहे ते विक्रम आणि धाकटा मालाचा मुलगा गौरव तो बघतो आणि अनिल दामले जे आहेत ते नवीन जी टेक्नॉलॉजी आहे आणि ती जी सगळी मशीनरी कुठली घ्यायची काय घ्यायचं ते सगळं ते बघतात. बाकी अकाउंट्स आणि माझं जे काय बाहेरचं असेल लीगल मॅटर्स ते दुकान सांभाळून ते मी माझं बघतो. आत्ताची जी मशीन्स आली आहेत त्याला टेक्निकली पाहायला गेलं तर ओरियल जेन्युअन जो टोनर असतो मशीनला तो आपण यूज केला जातो. दर 7 दिवसानंतर मशीनचं जे रुटीन सर्व्हिसिंग आपण म्हणतो की ऑप्टिक्स क्लीन करणं किंवा ह्या ज्या गोष्टी ज्या कंपनीने जे रेकग्नाइज केलेल्या आहेत त्या गोष्टी आपण प्रत्येक 7 दिवसानंतर त्या प्रत्येक मशीनवरती आपण त्या करतो आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करताना पर्सनली आपण त्याच्यामध्ये लक्ष देतो, त्यामुळे आपण मशीनला ती क्वालिटी आणि हे मेंटेन करू शकतो. हे जे काय डिटेल्स असतात ते प्रत्येक कलर आपण व्यवस्थित उतरतो की नाही हे सगळं चेक करायला लागतं, नाही तर मग बँडिंग वगैरे येतं ते कुठं होत नाही ते फक्त बघायला लागतं. इवन चेहऱ्याचा जर क्लोजअप घेतला तर आय शॅडो वगैरे ते सगळं व्यवस्थित येते की नाही ते चेक करायला लागतं. कुठल्याही बिझनेसमध्ये क्वालिटीला जास्ती प्रिफर केलं गेलं पाहिजे हे वडिलांकडनं किंवा काकाकडनं शिकलो सगळ्यात मेजरली हा मेन पॉईंट. त्यानंतर कामाला दिलेली वेळ त्या वेळेमध्ये जॉब कसा कम्प्लीट केला गेला पाहिजे हे शिकलो. या झेरॉक्सच्या व्यवसायामध्ये अनेक दुकानं आता वाढली आहेत, अनेक क्षेत्र याच्यातली वाढली आहेत, पण तरीही तुमच्याकडे लोकांचा ओढा खूप आहे, तर तुम्ही याच्यामध्ये काही नव्या नव्या संकल्पना आणल्या आहेत का? त्याच्या आता संकल्पना चिकार बदलत गेले. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स गेलेलं आहे, कलर झेरॉक्स आले, स्कॅनिंग आले, स्कॅनिंगमध्ये तुम्हाला ते सगळं अपग्रेडेशन आलं त्याचं, त्याच्यानंतर वॉलपेपरवर प्रिंटिंग आलं की पूर्वीच्या काळी एवढं वाढदिवस वगैरे साजरे होत नव्हते, आता वाढदिवस म्हणजे तो लहान मुलांचा असून दे म्हाताऱ्या म्हणजे 75 वगैरे सगळे जे प्रकार आहेत त्यासाठी त्याचे मोठे फॅमिली फोटो वगैरे या सगळ्या गोष्टी ते सुरुवात झालेली आहे. मग त्याला माउंटिंग आलं पुढे, त्याचं सगळ्याचं लग्नामध्ये फोटोचे अल्बम करून त्याला 3D इफेक्ट देणं आलं, अशा पर्सनल विविध बऱ्याच गोष्टी यायला लागल्या. तुम्ही जर ब्लॅक अँड व्हाईट फोटो घेऊन आलात तर आपल्याला त्याच ब्लॅक अँड व्हाईट फोटोचा कलर फोटो करून मिळतो, किंवा फोटो जर
खराब फोटो असेल, जुना खूप झालेला, त्याला तोच फोटो आपण पूर्ण रिस्टोअर करू शकतो. त्यानंतर आपण कोलाज करू शकतो फोटोचं, की लहान मुलांचे फोटोज असतात 25-30 फोटो आपल्याला आवडलेले आहेत, ते सगळे एकत्र करून त्याचं मोठं पोस्टर बनवू शकतो, पर्सनलाइज कॅलेंडर्स बनवू शकतो, की तुमच्याकडे काही फोटोज असतील मुलांचं तर त्याचे कॅलेंडर्स बनवू शकतो. त्यानंतर कुठल्या पार्टीजसाठी वगैरे अशी होल्डिंग्स मोठी बनवू शकतो. हे आपण असे बरेच प्रकार करू शकतो झेरॉक्समध्ये. पुढचा जमाना माझ्या मते पण इंजेटचा असावा. त्या इंजेटमध्ये ज्या काय आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत चालल्या आहेत, त्या अडॉप्ट करायचा प्रयत्न चालला आहे. आता इंजेटमध्ये 120 कॉपी पर मिनिटचं मशीन आलं आहे. मशीन पाहिले तर तेही विचार आहे की ते कसं काय आपल्याला फिजिबल होत आहे. सातत्याने आपल्या व्यवसायाचा आढावा घेत त्यात काळानुरूप बदल करत जाण्याची उद्योजकीय मानसिकता डीजी कॉपियर्स मध्ये सातत्याने दिसते. या त्यांच्या व्यावसायिक कौशल्याबद्दल विश्वास दामले यांना एंटरप्रेन्युअर्स इंटरनॅशनल सारख्या संस्थेने बेस्ट एंटरप्रेन्युअर्स अवॉर्ड देऊन सन्मानही केला आहे. झेरॉक्सच्या अमेरिकेतल्या ज्या डायरेक्टर होत्या त्यांनी आमच्या दुकानाला व्हिजिट केलेली आहे. एक जॉब वर्कर असूनही अमेरिकेतल्या डायरेक्टरला वाटलं की सदाशिव माणसाला यांना भेट द्यावी, त्या मुद्दाम इथे आल्या होत्या. एक आवर्जून सांगा असं वाटतं. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा मला वाटतं वेगवेगळ्या धर्तीचे उपक्रम करत असता ना. आम्ही हैदराबादला जाऊन आलो, रामोजी फिल्म सिटीला, तिरुपतीला जाऊन आलो. वन डे किंवा 2 दिवसाचे शॉर्ट ट्रीप आमच्या भरपूर झाल्या होतात. म्हणजे समुद्र किनारी आम्ही या साईडला भरपूर वेळा येऊन गेलो. या इथं मेट्यामध्ये सगळेजण येऊन गेलेले आहेत. मी 2003 पासून काम करतोय. तर आता आमचं कसं, घरी जेवढा आपण क्लोजर नसतो तेवढा इथं आमच्या कामगारांशी किंवा आम्ही सगळ्यांशी तेवढाच मन मिळावं, साहेब लोकांशी सुद्धा तेवढाच एन्जॉय करत असतो. काही वर्षांपूर्वी त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून सावरकरांचा पिक्चर दाखवला होता. मग त्यातून आम्हाला भरपूर काही शिकायला मिळालं. मी गेली 7 वर्ष काम करते डीजी कॉपियर्समध्ये आणि इथला अनुभव म्हणाल तर अप्रतिमच आहे. म्हणजे आम्ही अगदी खेळीमेळीनेच राहतो आणि असं काम करताना कधी असं वाटत नाही आपण इथे काम करतोय म्हणून. आपण असं घरातच सगळी आपल्या एकमेकांबरोबर वावरतोय असं वाटतं. मी आता माझ्याकडे जो पहिला कर्मचारी माझ्याकडे जो होता तो आजही माझ्याकडे आहे. फार कमी लोक नोकरी सोडून घेतले गेलेले आहेत, बरेचसे लोक माझ्याकडे अजूनही आहेत. या ग्राहकांना सलाम म्हणून सुद्धा तुम्ही त्यांच्याकरताही वेगवेगळ्या धर्तीचे कार्यक्रम करत असाल ना. आता मी हे सगळे यंग जनरेशनकडे पिढीवर आम्ही सोपायचं सगळं ठरवलं आहे. त्यामुळे आम्ही गुढीपाडवा पाठ हा आता जो परवा कार्यक्रम केला त्याचं बेसिक कन्सेप्टच आहे की सकाळी 6 वाजता मला सगळ्यांनी सांगितलं कस्टमर तुमचं येणार नाही. पण आम्ही ज्या कल्पना आम्ही ज्या काय हे करू शकतो नवीन नवीन, 6 वाजता माझं बालगंधर्व थिएटर फुल होतं. कारण एकच प्रकार नाही, 5-6 निर्णय प्रकार, म्हणजे त्यात कीर्तनापासून फ्युजन पर्यंत हे निर्णय प्रकार सगळे आल्यामुळे लोकांना सगळ्यांना तो कार्यक्रम खूपच आवडला. तुम्ही या मुरलीधराचा जीर्णोद्धार केलात, तर ज्या मुरलीधराच्या कृपेने तुम्हाला हे उत्तम यश मिळालेलं आहे त्याचा काही उत्सव वगैरे साजरा करता की नाही? इथं मुरलीधराचा जो उत्सव असतो तो गोकुळाष्टमीला असतो आणि त्याने आम्ही बरेचसे सगळे एकत्र येतो. फक्त पाऊस भरपूर असतो की त्यावेळेला, पण काही झालं तरी उत्सव होतोच. सगळ्या कुटुंबातले सर्वजण मिळून एक येऊन हे सगळं काम करता, कधी कुटुंबातले मतभेद जबाबदारी दिलेल्या जी आहे तिच्यावर परिणाम करत नाहीत का? काय या सगळ्याच्या पाठीमागे कोणाचा तरी कणा आहे? माझे आईचा रोल हा फायनल अथॉरिटी मानली जाते. तिचं आज 78 वय आहे. पण कारण ह्या बेसिकली जो धंदा चालू केला त्याला आईचे दागिने घाण ठेवून मी धंदा चालू केलेला आहे. त्यामुळे तिच्या शब्दाच्या पुढं आजपर्यंत कोणी बोलत नाही की तिचा वर्ड शब्द हा फायनल शब्द. रात्रीचा दिवस करून सगळे मुंबई इकडे तिकडे, म्हणजे ज्यांनी कष्ट करून करून हे वाढलं एवढं, आणि आता सगळेजण सगळीच त्याला मदत करतात. या कोकणातल्या खेड जवळच्या मेट्याची ही दामली मंडळी इथून परंपरागत सर्व जमीन जुमला हा सगळ्याचे चढ उतार होता होता या दामले परिवारातल्या अनिल आणि विश्वास या दोन दामले बंधूंचे वडील पुण्यामध्ये येतात काय, स्टेशनरी व्यवसाय सुरू करतात काय, आणि त्याला ही दोन्ही बंधू आपल्या भाच्या पुतण्यांसह डीजी कॉपियर्स हा एक झेरॉक्सच्या कॉपिंगचा धंदा वेगळ्या पद्धतीने सुरू करतात काय, सगळीच ही अनोखी व्यावसायिक वाटचाल आहे. झेरॉक्स कॉपिंग सारखा तसा छोटा वाटणारा व्यवसाय मेहनत, जिद्द आणि दूरदृष्टीच्या बळावर किती मोठा केला जाऊ शकतो
याचं उत्तम उदाहरण म्हणजे डीजी कॉपियर्स आहेत. नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय उभारू इच्छिणाऱ्या तरुण उद्योजकांना प्रेरणा देणारी ही एक यशस्वी कहाणी आहे.